टू मैथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण पाहतो इयत्ता 10वी गणित भाग 2 समरूपता हे प्रकरण। प्रश्न पेढी जी आहे बोर्डाने आपल्या वेबसाइटवरती अपलोड केलेली, त्या प्रश्न पेढीमधलं जे पहिलं प्रकरण आहे ज्यामधला चौथा प्रश्न आपण बघतोय। पहिला, दुसरा, तिसरा प्रश्न आपण बनवलाय। आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता किंवा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी त्या तीनही व्हिडिओची लिंक देऊन ठेवतो। त्याचबरोबर पहिलं जे पार्ट आहे, पहिला जो भाग आहे गणित भाग 1, त्यावरच्या सगळ्या प्रकरणांच्या प्रश्न पेढीच्या व्हिडिओ आपल्या तयार आहेत। त्या व्हिडिओ पाहायचे असतील तरी या व्हिडिओच्या खाली मी एक लिंक दिले, त्या एका लिंकवर क्लिक करून तुम्ही गणित भाग 1 सर्व व्हिडिओ बघू शकताय मागील प्रश्न पेढीवर आधारित। तर आता बघूयात आपण प्रश्न क्रमांक 4, परंतु पुढे जाण्याच्या अगोदर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणखी इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट, आज जवळपास 18 तारीख आहे, 18 तारखेला संध्याकाळी ही व्हिडिओ तुम्हाला आता दिसते, परंतु उद्या संध्याकाळी 9 तुमच्यासाठी स्पेशल, ज्या विद्यार्थ्यांना भूगोल विषयामध्ये अडचणी होत्या, कारण मागे आपण पाहिलं की भूगोल विषयामध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत आणि त्या संदर्भातल्या कमेंट्स मला येत होत्या, म्हणून भूगोलावरती स्पेशल आपण एक सूरज कांबळे सर म्हणून आहेत जे खूप छान भूगोल शिकवतात, तर त्यांची मुलाखत आपण घेतली होती आणि त्या मुलाखतीमधून तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळतील। तुम्हाला गणित, तुम्हाला भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, भूगोलात जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, भूगोलात पास कसं व्हायचं, तुम्हाला भारत आणि ब्राझील या दोन देशांमधल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला समजतील। खूप इम्पॉर्टंट चर्चा झालेली आहे, जवळपास 1 ती मुलाखत आहे। उद्या संध्याकाळी 7 तुम्हाला ती मुलाखत पाहायला मिळेल, तर त्या मुलाखतीची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे। उद्या संध्याकाळी 7 ती लाईव्ह तुम्हाला पाहायला मिळतील आणि मिळेल आणि त्यानंतर ती आपल्या यूट्यूब चॅनलवर सेवच राहील आणि या व्हिडिओच्या खालच्या लिंकवरती तुम्ही कधीही पाहू शकताय। तर उद्या संध्याकाळी 7 ही लाईव्ह मुलाखत बघायला विसरू नका, बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील, त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतो। तर बघूयात आपण आता आपल्या मेन मुद्द्याकडे जाऊयात। प्रश्न क्रमांक जो 4 आहे, हा चौथ्यामध्ये 3 प्रश्न आहेत मित्रांनो आपल्याला दिलेत, तीनही प्रश्न खूप सोपे आहेत। बघा काय दिलं याच्यात, समभुज त्रिकोण PQR बाजू 8 सेमी आहे, तर त्या त्रिकोण त्या त्रिकोणाच्या बाजूपेक्षा निम्मी बाजू असलेल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा। सिंपल प्रश्न आहे, 4 मार्काच्या लायकीचा हा प्रश्न नाहीच आहे, तरी सुद्धा दिलाय। ओके, हा प्रश्न तुम्ही 2 ते 2 ओळीत किंवा 2 ते 3 मुद्द्यात लिहू शकता किंवा त्याला मोठा वाढून सुद्धा त्याला लिहू शकता तुम्ही। बघा मी 2 ते 2 तुम्हाला सांगतो, या ठिकाणी पायऱ्या 2 पद्धती सांगतो। पहिला जो प्रश्न आहे, आता मी या ठिकाणी इथं त्याला सोडवण्याचा प्रयत्न करतो। बघा इथे पहिला या साईडला सोडू, चला आपण, की समभुज त्रिकोण PQR बाजू 8 सेमी आहे। ओके, इथं लिहू, चला, समभुज त्रिकोण PQR बाजू बरोबर किती, 8 सेमी। आता मुद्दा काय आहे, आपल्याला सांगितलं की बाबा याच्यापेक्षा निम्मी बाजू असलेला जो त्रिकोण आहे त्याचं क्षेत्रफळ काढा। समजा आपण बघू, म्हणू की समजा त्रिकोण ABC बाजू निम्मी घेऊ, याच्या निम्मी म्हणजे किती, 4 सेमी, आणि या ABCचं क्षेत्रफळ काढू। आता ABCचं क्षेत्रफळ काढायचं डायरेक्ट सूत्र आहे, समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं डायरेक्ट सूत्र आहे, कर्णी चिन्हात 3/4 बाजूचा वर्ग। पण ते डायरेक्ट लिहिलं की 2 ओळीत होईल आणि तिथं 4 मार्क द्यायला त्यांना थोडासा त्रास होईल, म्हणून आपण थोडंसं वाढवून लिहू, म्हणजे थोडंसं वेगळी पद्धत बघू जी पुस्तकामध्ये असेल। बघा इथं आपण काढू समभुज त्रिकोण ABC। ओके, हा A आहे, B आहे, C आहे, हा कुठला त्रिकोण आहे, समभुज त्रिकोण आहे। आणि समभुज त्रिकोणामध्ये कसं असतं माहिती आहे का, सगळे कोण 60 मापाचे असतात, म्हणजे तुमचा हा जो B कोण आहे तो 60 मापाचा असणार, तुमचा C कोण 60 मापाचा असणार आणि A कोण सुद्धा 60 मापाचा असणार। अजून समभुज त्रिकोणाची काय वैशिष्ट्य आहे, सगळ्या बाजू एकरूप, सगळे कोण एकरूप, आणि हा जो त्यांचा जो या ठिकाणी हा जो लंब टाकला जातो आपण समोरच्या बाजूवरती, या लंबामुळे काय होतं की इथे 2 एकरूप रेषाखंड तयार होतात, DC एकरूप, BD तयार होतं, हा एक गुणधर्म आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे। आता या आधारावरती आपल्याला या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं सूत्र काय, 1/2 × π/2 हे एक सूत्र आहे, कुठल्याही त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं। आता पाया BC आहे, उंची आपल्याला AD काढायची आहे, किंवा डायरेक्ट पण मी दोन्ही सांगतो तुम्हाला। पहिली गोष्ट, आपण एकदम डिटेल कॅल्क्युलेशन करून हे सोडवण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर आपण थेट डायरेक्ट जी पद्धत आहे त्या डायरेक्ट पद्धतीने सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून 2 मार्काला आलं तर ती डायरेक्ट पद्धत आपण वापरू शकतो। आता इथं आपण लिहू, चला, त्रिकोण ABC मध्ये आपल्या ABC च्या बाजू 4 सेमी आहे, ही 4 आहे, ही 4 सेंटीमीटर आहे,
ओके, ए बी बराबर बी सी बराबर ए सी, ए बी बराबर बी सी बराबर ए सी बराबर 4 सेंटीमीटर अपन यठिका लिखूयात। ओके, त्याचबरोबर कोण बी बराबर कोण सी बराबर 60 अंश आहे, कोण एचं पण माप 60 आहे, पण आपण सध्या काही लिहित नाही, आवश्यकता नाही आहे। आता दुसरा मुद्दा आपल्याकडे या ठिकाणी असा आहे की ए डी लंब बी सी, ए डी लंब बी सी, ओके, ए डी लंब बी सी हा जो लंब आहे त्यामुळे ए डी लंब बी सी आहे म्हणून आपल्याकडे काय होतं तयार, इथं बी डी बरोबर सी डी तयार होणार, बी डी बरोबर सी डी, ओके, बी डी आणि सी डी बरोबर आहे। आता जर बी सी जर आपल्याकडे 4 सेंटीमीटर असेल, लक्षात घ्या, बी सी जर 4 सेंटीमीटर असेल तर सी डी किती असणार आणि बी डी किती असणार, 2-2 सेंटीमीटर। मग बी डी बरोबर सी डी बरोबर तुमच्याकडे या ठिकाणी आलं की बाबा 2-2 सेंटीमीटर आले दोघेसुद्धा, येतं इथं तुम्ही 2 सेंटीमीटर लिहा, इथं 2 सेंटीमीटर। आता त्रिकोणाचं क्षेत्रफळ म्हणजे काय, 1/2 पाया गुणिले उंची। आता पायाचं 4 आहे, उंची ए डी आपल्याला काढायची, उंची काढा, विषय संपला। आता ही उंची काढण्यासाठी काय करू आपण, त्रिकोण ए डी सी मध्ये घेऊ आपण, काटकोन त्रिकोण ए डी सीचा विचार करू, काटकोन त्रिकोण ए डी सी मध्ये, या ए डी सी मध्ये बघा काय, कोण सी 60 अंश आहे, त्याच्यानंतर कोण डी जो आहे तो तुमच्याकडे 90 अंश आहे, हा 60 आहे, हा 90 आहे, मग उरलेला जो ए आहे तो किती मापाचा असणार, 30 मापाचा असणार, इथं याला घ्या 30 अंश, म्हणजे इथं कुठलं आता प्रमेय झालं, 30-60-90 गुणधर्मानुसार, 30-60-90 प्रमेय आपल्याला माहिती आहे काय असतं, 30-60-90 प्रमेयानुसार, म्हणून आपण लिहा 30 अंश 60 अंश 90 अंश, प्रमेयानुसार लिहितो मी, प्रनुसार लिहितो म्हणजेच प्रमेयानुसार। आता ए डी आपल्याला काढायचे, ए डी, ए डी म्हणजे किती कोणासमोरची बाजू, 60 कोणासमोरची बाजू, 60 कोणासमोरची बाजू कर्णाच्या कर्णचिन्हात 3/2 पट असते हे आपल्याला माहिती आहे, म्हणून ए डी बरोबर काय बाबा, कर्णचिन्हात 3/2 गुणिले कर्ण कोण आहे तुमचा, ए सी आहे, बरोबर, बरोबर कर्णचिन्हात 3/2 गुणिले कर्ण ए सी किती तुमचा, 4 आहे। आता बे दुने 4 म्हणून तुमच्याकडे वर्गमुळात 3 गुणिले 2 म्हणजेच 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर, म्हणजे तुमचा जो ए डी आहे तो किती आला बाबा, तुमच्याकडे ए डी जो आहे तो 2 वर्गमुळात 3 सेंटीमीटर झालं। आता आपल्याला त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीचं क्षेत्रफळ, 1/2 गुणिले पाया गुणिले उंची, पाया बी सी गुणिले उंची ए डी, पाया काय बाबा, बी सी गुणिले उंची तुमची झाली ए डी। आता 1/2 गुणिले बी सी किती आहे तुमच्याकडे, पाया जो बी सी आहे तो 4 आहे, 4 लिहिला, गुणिले उंची ए डी किती, 2 वर्गमुळात 3, 2 वर्गमुळात 3। आता हे 2-2 गेले म्हणजे काय राहिलं, 4 वर्गमुळात 3, 4 वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 4 सेमी, म्हणून आपण लिहू शकतो की त्रिकोण पी क्यू आरच्या, त्रिकोण पी क्यू आरपेक्षा निम्मी बाजू असलेल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ चार वर्गमुळात 3 सेंटीमीटरचा वर्ग किंवा 4 सेमी असणार आहे, हा एक मुद्दा। आता डायरेक्ट जर तुम्हाला सोडवायचं असेल तर या ठिकाणी बघा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी, आता ए बी सीची बाजू 4 सेमी, तर समभुज त्रिकोणाचं क्षेत्रफळाचं सूत्र आहे बघा, वर्ग कर्णचिन्ह 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, हे समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे। आता कर्णचिन्ह 3/4 गुणिले बाजूचा वर्ग, बाजू किती, 4 सेंटीमीटर आहे ना, 8/4 सेंटीमीटर, 4 वर्ग, मग वर्गमुळात 3/4 गुणिले 4 वर्ग 16, 4 × 4 = 16 म्हणजे 4 वर्गमुळात 3 झालं, एवढं सोपं आहे, हे तर पटक्याने येऊ शकतं। अनेक मेथड्स आहेत कुठलंही गणित सोडवण्याच्या, बऱ्याचशा वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धती असतात, तुम्ही कुठल्याही पद्धतीने सोडवा, पण 4 मार्काला असेल तर शक्यतो ही पद्धत वापरा, 2 मार्काला आला तर मग ह्या पद्धतीत एक झटका लावून द्या एकदम फटाफट, ओके। नक्कीच मित्रांनो, हे गणित समजलं असेल तर स्क्रीनशॉट मारून घ्या, नसेल समजलं तरी स्क्रीनशॉट मारून घ्या कारण महत्त्वाचं आहे, आणि नसलं समजलं तर पुन्हा एकदा रिवाईज करून बघा व्हिडिओ। तर आता मी हे पुसतो फळ्यावरचं, तर आता पुढचं गणित घेऊ, पण पुढे जाण्याच्या अगोदर बरेच विद्यार्थी नवीन दिसतात मला आज, हां लायो, तर प्लीज जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी पटकन चॅनल सबस्क्राईब करा एकदम फ्रीमध्ये, आणि त्या बाजूला आपलं एक बेलचं बटन आहे तेवढं पण दाबून टाका, म्हणजे आपण अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचणार। तर आता पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण बघून घेऊ, हां पहिला दुसरा झाला, दुसरा प्रश्न, हा जो दुसरा जो प्रश्न आहे त्यात काय दिलं बघा, याच्यामध्ये असं दिलं आहे की 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास ते त्रिकोण एकरूप असतात। आता समजा 2 त्रिकोण आहेत, ते त्रिकोण समरूप आहेत, आणि त्या दोन्ही समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळं कशी समान आहेत, ओके, दोन्ही समरूप त्रिकोणांची जर क्षेत्रफळे समान असतील
तर ते दोन त्रिकोण आपल्याला एकरूप आहेत हे असं दाखवायचं आहे। आता समजा माझ्याकडे दोन त्रिकोण आहेत, एक आहे त्रिकोण हा समजा एबीसी काढू आपण, एबीसी ओके, आणि दुसरा जो त्रिकोण आहे त्याला आपण म्हणू पीक्यूआर, दुसरा त्रिकोण आहे पी क्यू आणि आर। आता याच्यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट तुमचं पक्ष, आपलं काय लिहायला लागतं, पक्ष लिहायला लागतं, पक्ष। पक्षात काय सांगितलं बाबा की बाबा जर जर आणि तरचा विचार बघा, बघा जर दोन त्रिकोण दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास, आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे बघा काय दिलंय, त्रिकोण पहिला मुद्दा दिलाय त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे दिलेलं आहे आपल्याला, कशामध्ये दिलंय, हे पक्षात दिलंय। आणि त्याचबरोबर आणखी असं सांगितलंय की दोन समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे समान असल्यास, आता हे दोन त्रिकोण समरूप आहेत आणि यांची क्षेत्रफळे समान आहे म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर हे क्षेत्रफळ समान आहे। तर सिद्ध करा, सिद्ध करा म्हणजे आपलं साध्य काय बाबा, तर सिद्ध करा म्हणजे साध्य काय सिद्ध करायचं आपल्याला, की ते दोन त्रिकोण एकरूप असतात म्हणजे त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर। आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे जे समरूप त्रिकोण आहेत आणि यांचे क्षेत्रफळे सारखे आहेत, मग हे दोन त्रिकोण एकरूप असत एकरूप दाखवायचे। आता एकरूप त्रिकोण दाखवण्यासाठी कसोट्यांचा वापर करावा लागणार, तर आपण सिद्धता समजून घेण्याचा प्रयत्न करू। सिद्धता, सिद्धता लिहित असताना सगळ्यात पहिली गोष्ट काय करायचं बाबा, जे पक्षात असतं त्याला पहिलं लिहून काढा, जर काहीच नसेल येत ना सिद्धतेमध्ये तर जे असतं पक्षात तेच कशामध्ये लिहून टाकायचं, सिद्धतेच्या ज्या पहिला जो मुद्दा असतो तो लिहून टाकायचा पहिल्या याच्यात। बघा आता आपण लिहून टाकू पक्षात काय काय दिलं आहे, सगळ्यात पहिली गोष्ट दिलं आहे की ह्या दोन त्रिकोणांची क्षेत्रफळ सारखी आणि दोन्ही त्रिकोण समरूप। पहिला आपण काय करू, क्षेत्रफळ सारखी लिहू, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी बरोबर एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर ओके, कारण पक्ष आपलं पक्ष अभ्यासावर लक्ष ओके। दुसरा मुद्दा दुसरे दोन्ही त्रिकोण समरूप आहे, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर हे पण कशात आहे बाबा, पक्षात आहे, झालं लिहिलं। आता दोन त्रिकोण जर समरूप असतील ओके आणि त्याचबरोबर त्यांच्या क्षेत्रफळांचा जर विचार असेल, तर दोन समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढे असते। लक्षात घ्या, दोन त्रिकोण समरूप आहेत तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर म्हणजे एरिया ऑफ त्रिकोण ए बी सी भागिले एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर बरोबर काय असतं, यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर एवढं असतं। म्हणजे ए बी सीची बाजू ए बी आणि पी क्यू आरची बाजू पी क्यू म्हणजे ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग ओके। कारण काय लिहायचं, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळ, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे, सीताफळे नका लिहू, क्षेत्रफळे लिहा, समरूप त्रिकोणाची क्षेत्रफळे कशी असतात, त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांचे एवढं असतं गुणोत्तर। दोन त्रिकोण समरूप असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर बाजू वर्ग भागिले बाजू वर्ग, झालं। आता मुद्दा इथं असा आहे की बाबा याच्यामध्ये ए बी सी आणि पी क्यू आर दोन्ही क्षेत्रफळ सारखे, मग तुम्ही काय करा, ए बी सीच्या जागेवर पी क्यू आर लिहा, एरिया ऑफ त्रिकोण ए बी सीच्या ऐवजी एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर भागिले खालचा जो एरिया ऑफ त्रिकोण पी क्यू आर आपल्या जागेवर आणि बरोबर ए बीचा वर्ग आपल्या जागेवर आणि पी क्यूचा वर्ग पण आपल्या जागेवर। हे कशावरून बाबा, कारण एकवरून, बरं ना, एकवरून लिहिलं, एकमध्ये ए बी सी आणि पी क्यू आर सारखे, पी क्यू आर पी क्यू आर कटअप झाला, पी क्यू आर पी क्यू आर एक छेद एक आलं म्हणजे ए बीचा वर्ग भागिले पी क्यूचा वर्ग। मग आता या दोघा सगळ्यांची वर्गमुळं काढले ओके, सगळ्यांचे जर वर्गमुळं काढले तर आपल्याकडे काय होईल, तर एक छेद एक म्हणजे एकच येणार बरोबर ए बीचा वर्ग ए बी छेद पी क्यू, वर्गमुळं काढले ना, इथं एक छेद एक घ्या काय बिघडत नाही, एक छेद एक बरोबर ए बी छेद पी क्यू, आणि म्हणून तिरकस गुणाकार केला ए बी गुणिले एक ए बी बरोबर पी क्यू गुणिले एक पी क्यू। आता इथं तुम्हाला काय मिळालं, ए बी बरोबर पी क्यू। समजा आता यामध्ये आपण चौथा मुद्दा देऊ, लिहू इथं की चौथ्या मुद्द्यामध्ये तुमच्याकडे ए बी आणि पी क्यू सारखं आलं, एकरूप आलं, कारण तुम्ही हा सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवलं ए बी बरोबर पी क्यू। आता याचप्रमाणे पाचवा मुद्दा तुम्ही काय लिहू शकता, याचप्रमाणे तुम्ही दाखवू शकता, याचप्रमाणे जसं तुम्ही ए बी आणि पी क्यू एकरूप दाखवलं त्याचप्रमाणे तर ए बीचा वर्ग छेद पी क्यूच्या वर्गाच्या ऐवजी बी सी वर्ग छेद क्यू आर वर्ग घेऊन तुम्ही बी सी बरोबर क्यू आर व
एसी बरोबर पी आर दाखो, एसी बरोबर पी आर असं होणार, बरं ना? जसं तुम्ही ए बी एकरूप पी क्यू दाखवलं, त्याचप्रमाणे याच गुणधर्माचा वापर करून बी सी बरोबर क्यू आर आणि ए सी बरोबर पी आर पी आर दाखवता येतं. आणि म्हणून आता आपण लिहू त्रिकोण ए बी सी व त्रिकोण पी क्यू आरमध्ये. आता हे दोन त्रिकोण एकरूप दाखवायचे, मग आता इथं तीनही बाजूंच्या जोड्या एकरूप आहेत. ह्याच्यामध्ये बघा, ए बी बरोबर ए बी एकरूप पी क्यू बरोबर चारवरून, आणि त्याचप्रमाणे बी सी एकरूप क्यू आर, बी सी एकरूप क्यू आर आणि ए सी एकरूप पी आर आपल्याला दिलं. ओके, इथं चार व पाच लिहिलं तरी चालेल. आता तीन बाजूंच्या जोड्या जर एकरूप असतील तर हे दोन्ही त्रिकोण जे आहे ते एकरूप झाले, म्हणून आपण लिहिणार त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण पी क्यू आर, कारण कुठली कसोटी, बा 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 कसोटी. सो एकरूप त्याची बाबा बा कसोटी लिहा शब्द, मी नुसतं बाबा बा लिहिलं आहे, तुम्ही बाबा बा कसोटी लिहा. तर अशा प्रकारे हे गणित जे आहे ते आपण सिद्ध करू शकतो. एकदम सिंपल आहे मित्रांनो, सोपं आहे, साधं आहे, लक्षात आलं असतं तुमच्या. डरने का नाही, डर के आगे जीत है, जिंदगी की यही रीत है. आता यानंतर पुढचा एक प्रश्न आता या ठिकाणी आपण बघू. एक आणि दोन तर झाले आपलं, सॉरी दोन तर झालेच, आता तिसरा जो प्रश्न आहे त्याच्याकडे आपण वळू. आता मी फळ्यावरचं पुसतो, परंतु जर तुम्हाला स्क्रीनशॉट मारून घ्यायचा असेल या गणिताचा तर तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. ओके, यस, हां, हे बघा, आपण डिटेल्समध्ये प्रत्येक गणिताचं पोस्टमॉर्टम करण्याचा प्रयत्न करतो, घाई गडबडीत तुम्हाला शिकवत नाही, कारण हळूहळू गेलेलं बरं असतं. कधीसुद्धा एकदम पटापट आपण कुठली गोष्ट फास्ट करण्यापेक्षा आरामात समजून घेऊन जर आपण प्रयत्न केला तर ती समजेल. ओके, आता पुढचा जो प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपल्याकडे आहे तिसरा, यात काय दिले, दोन समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाची आपल्याला बाजू दिल्या, त्याच्यापैकी एका त्रिकोणाची बाजू 4 सेमी, दुसऱ्याची 5 आहे, तिसऱ्याची 6 सेमी आहे. ओके, आणि मोठ्या त्रिकोणाची परिमिती 9 दिसते, तर 90 सेमी, मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 सेमी असल्यास लहान त्रिकोणाच्या बाजू काढा. दोन त्रिकोण समरूप आहेत, समजा आपण काय करू, समजा बरं का, तिसरा प्रश्न, समजा लहान त्रिकोण, लहान त्रिकोण बरोबर ए बी सी बरोबर त्रिकोण ए बी सी हा लहान आहे, आणि मोठा जो त्रिकोण आहे आपल्याकडं, मोठा त्रिकोण बरोबर त्रिकोण पी क्यू आर आहे. आता या ठिकाणी काय दिलं की दोन समरूप त्रिकोणांपैकी लहान त्रिकोणाच्या बाजू, लहान त्रिकोणाच्या बाजू दिल्यात. लहान त्रिकोणाच्या बाजू काय बाबा, ए बी बरोबर 4 सेंटीमीटर, बी सी बरोबर 5 सेंटीमीटर मानू, आणि ए सी बरोबर 6 सेंटीमीटर. आणि मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढायच्यात, म्हणजे काय, पी क्यू बरोबर काढायचं आहे, पी क्यू क्यू आर काढायचं आहे आपल्याला, आणि पी आर जे आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचे. आता याच्यामध्ये ज्या दोन त्रिकोण आहेत त्या दोन त्रिकोणांपैकी मोठ्या त्रिकोणाची परिमिती, म्हणजे पॅरामीटर ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, हा जो पी क्यू आर आहे त्याची परिमिती किती दिली, 90 सेंटीमीटर दिले. मोठ्या त्रिकोणाची परिमिती 90 आहे. आता लहान त्रिकोणाची पण आपण परिमिती काढू, पॅरामीटर ऑफ ट्रायंगल ए बी सी, परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज, म्हणजे 4 + 5 + 6 सगळ्यांची बेरीज केली, 4 + 5 + 6 बरोबर किती, 15 सेंटीमीटर. ओके, दोघांची परिमिती निघाली, तर आपल्याला मोठ्या त्रिकोणाच्या बाजू काढा. आता दोन त्रिकोण समरूप आहेत बरं का, त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण पी क्यू आर. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू कशा असतात, प्रमाणात असतात, म्हणून आपण लिहिणार ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर, बरं ना, पहिला दुसरा ए बी छेद पहिला दुसरा पी क्यू, दुसरा तिसरा बी सी छेद दुसरा तिसरा क्यू आर, आणि त्यानंतर ए सी छेद पी आर लिहिलं, कारण समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. आता याच्यामध्ये काय काय दिलं आहे ते आपण लिहू, किंवा ते लिहून घेण्याच्या अगोदर लक्षात घ्या, सगळी गुणोत्तरं सारखी असतील तर इथं समान गुणोत्तराचा सिद्धांत आपण वापरू, या सगळ्यांचा रेशो एकच काहीतरी असणार आहे, म्हणून समान गुणोत्तराच्या सिद्धांतानुसार आपल्याकडे ए बी अधिक बी सी अधिक ए सी ओके भागिले पी क्यू अधिक क्यू आर भागिले पी आर बरोबर आपण के म्हणू, कारण काय बाबा, समान गुणोत्तराचा सिद्धांत इयत्ता 9वीला आपण बघितला, सिद्धांत समान गुणोत्तराचा सिद्धांत. आता याच्यात ए बी अधिक बी सी अधिक ए सी, म्हणजे ए बी सीची परिमिती किती, 15 आहे, भागिले यांची पी क्यू अधिक क्यू आर अधिक पी आर, म्हणजे पी क्यू आरची परिमिती 90 आहे बरोबर तुमच्याकडे के आहे, म्हणून के बरोबर तुमच्याकडे किती आला, 15 + 90 15 + 15 = 90 के बरोबर 106
याचा अर्थ काय, या सगळी जी गुणोत्तर आहेत या सगळी गुणोत्तर सारखी आहेत आणि ते किती आहेत 1/6 असणार आहे. म्हणून आपण काय लिहू की बाबा ए बी छेद पी क्यू बरोबर बी सी छेद क्यू आर बरोबर ए सी छेद पी आर. आता याच्यामध्ये याला एक नंबर म्हणा आणि याला दोन नंबर म्हणा बरोबर 1/6 कशावरून लिहा 1 व 2 वरून आपण या ठिकाणी म्हणू शकतो. झालं, आता आपल्याला ही गुणोत्तर सगळी बरोबर आपण लिहिली म्हणजे याचा अर्थ काय तुमच्याकडे येणार ए बी छेद पी क्यू बरोबर 1/6 झालं. त्याच्यानंतर बी सी छेद क्यू आर बरोबर 1/6 आणि त्यानंतर ए सी छेद पी आर बरोबर 1/6. ओके, आता ज्या ज्या किमती आहेत त्या आपण टाकू. ए बी किती तुमच्याकडे 4 आहे म्हणून 4/PQ बरोबर 1/6. बी सी किती तुमच्याकडे 5 आहे म्हणून 5/PQR बरोबर 1/6 आणि ए सी किती 6 आहे म्हणून 6/PR बरोबर 1/6. आता तिरकस गुणाकार पी क्यू गुणिले 1 PQ आणि साई चौक 24 म्हणून 24 cm PQ बरोबर. ओके, इथं क्यू आर एक क्यू आर आणि 6×5=30 म्हणून क्यू आर बरोबर 30 cm आणि त्याचप्रमाणे पी आर गुणिले 1 PR आणि बरोबर 6×6=36 cm पी आर बरोबर. तर अशा प्रकारे दुसरा जो त्रिकोण आहे म्हणून आपण लिहू शकतो की जो दुसरा मोठा जो त्रिकोण आहे त्या मोठ्या त्रिकोणाच्या बाजू शेवटी इथं खाली लिहायचं म्हणून मोठ्या त्रिकोणाच्या बाजू 24 सेमी 30 सेमी आणि 36 सेमी असतील. ओके, तर मित्रांनो अशा प्रकारे हा प्रश्न क्रमांक 4 झाला आहे. पण थांबू नका, जाता जाता तुम्हाला एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगतो. 4 प्रश्न झाला आहे, पुढच्या व्हिडिओत आपण 5 प्रश्न तर बघूच पण या अगोदरचे जे सगळे प्रश्न आहेत ते बघायचे असतील तर या व्हिडिओच्या खाली मी लिंक दिली डिस्क्रिप्शनमध्ये. आणि पहिलं जे प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणाच्या सगळ्या व्हिडिओज आपण बनवल्यात प्रश्न पेढीवर आधारित, त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली. आणि आणखी एक आठवण करून देतो, उद्या संध्याकाळी 7 वाजता, आज 18 तारीख आहे, 18 तारखेला ही व्हिडिओ तुम्हाला इथे दिसेल पण उद्या संध्याकाळी 7 वाजता म्हणजे 19 तारखेला सोमवारी संध्याकाळी 7 वाजता भूगोल या विषयावरती एक मार्गदर्शन चर्चा आपण चर्चासत्र आहे. ती चर्चा म्हणजे आपण एक मुलाखत घेतलेली आहे सरांची, सूरज कांबळे सर म्हणून आहेत, भूगोलाचे खूप चांगले अभ्यासक आहेत. तर त्यांची त्यांचा इंटरव्ह्यू आपण घेतला तुमच्यासाठी, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना भूगोल अवघड जातो. तर भूगोलामध्ये जास्तीत जास्त मार्क कसे मिळवायचे, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा, भूगोलातले जे काही महत्त्वाचे धडे आहेत, महत्त्वाची प्रकरणं आहेत, यावरसुद्धा आपण चर्चा केलेली आहे. तर ती चर्चा, ती मुलाखत उद्या संध्याकाळी 7 वाजता तुम्हाला पाहायला मिळेल. त्या मुलाखतीची लिंक या व्हिडिओच्या खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकवरती जा आणि तिथं तुम्ही रिमाइंड करून ठेवा त्या लिंकवरती, त्या व्हिडिओवरती जाऊन म्हणजे तिचे रिमाइंडर तुम्हाला त्या व्हिडिओचं तुम्हाला मिळेल पाहायला. ओके, तर सोमवारी संध्याकाळी 9 वाजता पाहायला विसरू नका आणि 9 वाजता पाहिल्यानंतर ती व्हिडिओ जी आहे ती आपल्या यूट्यूब चॅनलवर सेव्ह राहील. जवळपास 1 तासाची मुलाखत आहे आणि 101% तुम्हाला ती मुलाखत आवडणार म्हणजे आवडणार. ओके, तर आता इथंच थांबतो पण जाता जाता एक विनंती आहे, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि त्या मुलाखतीची एक ट्रेलर आहे, तो ट्रेलर तुम्ही आता बघू शकताय. ओके, बघा या मुलाखतीचा ट्रेलर जी उद्या तुम्हाला पाहायला मिळणार आहे संध्याकाळी 7 वाजता. म्हणजे तुम्हाला जर अभ्यास करायचा आहे तर त्याला करण्याआधी 10 मिनटं मेडिटेशन करा की दिवसभर आपला मेंदू बरेच काही अशा क्रिया करतो सर, त्याच्यामुळे तो थकून जातो, कठीण जातो ना, तो अगदी सोपा होणार विद्यार्थी मित्रांनो. कसा होणार, कारण की तुम्हाला पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला भारत देश कोणत्या खंडामध्ये येतो हे पहिले जाणून घ्या. बरोबर, पहिले म्हणजे उत्तरेकडे काय तर हिमालय पर्वत रांगेत आणि हिमालय पर्वत रांगेच्या एक्झॅक्टली खाली आहेत आपल्या मैदानी प्रदेश, सुपीक गाळाचे मैदानी प्रदेश त्यांना म्हणतात सर. कारण की गंगा यमुना यासारख्या ज्या नद्या आहेत या सगळ्या नद्यांचा संगम आपण त्या ठिकाणी बघू शकतो आणि या नद्यांमुळे त्या ठिकाणी सुपीक गाळाची मृदा आहे सर, त्याच्यामुळे त्या ठिकाणी शेती हा व्यवसाय प्रचंड प्रमाणामध्ये आपण बघू शकतो, भरभराट झालेला आहे. बरोबर, तर त्यामुळे त्या ठिकाणी हा पूर्ण नद्यांचा प्रदेश आहे सर आणि हा मैदानी प्रदेश आहे. बरोबर, आणि त्याच्यानंतर खाली जर आपण आलो तर त्या ठिकाणी आपण बघू शकतो, आपण त्या ठिकाणी आपला पठारी भाग येतो, पठारी भाग, त्याला आपण डेक्कन प्लेटो म्हणतो, दख्खनचे पठार, दख्खनचे. बरोबर, भारत तर आपल्याला माहिती आहे ना, ब्राझीलचा करायचं काय,
बघा तर अधिक सोप्या पद्धतीने सांगतो तुम्हाला की ब्राझीलचं आपल्याला नक्की करायचं काय. जसं आपण आता अभ्यासलं की भारतामध्ये हिमालय पर्वतरांग कुठे आहे, तो तुम्ही डोळे झाकून सांगणार की तो उत्तरेला आहे. बरोबर की नाही? तर आता ब्राझीलमध्ये नक्की काय, तर ब्राझीलमध्ये आपण पाहू शकतो तर ब्राझील इन हायलँड्स, म्हणजे आपण पाहू शकतो ब्राझील उच्च भूमी हायलँड म्हणजे पूर्ण पठारीय प्रदेश सर. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचे ध्येय असे निश्चित करा की तुमची झोप उडली पाहिजे. बरोबर आहे.